नमस्कार, मी हर्षाली हितगुज. या आपल्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार यासंदर्भात चर्चा करत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे IVF आणि फर्टिलिटी. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत MD गायनोकॉलॉजिस्ट फ्रान्स व जर्मनी प्रशिक्षित लॅप्रोस्कोपी सर्जन आणि सर्टिफिकेशन इन IVF इन लंडन येथून त्यांनी वंध्यत्व IVF प्रशिक्षण प्राप्त केलेले नामांकित डॉक्टर चैतन्य गणपुले. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर चैतन्य गणपुले यांना या क्षेत्रातला 20 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. 10,000 हून अधिक वंध्यत्व निवारणाच्या यशोगाथा आणि FOSGI पूर्ण भारताची स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर यांची संघटना आहे. त्यातील एन्डोक्रायनॉलॉजी कमिटीचे वर्ष 2024 ते 2027 ते चेअरपर्सन आहेत. डॉक्टर चैतन्य गणपुले यांच्या कामाची दखल घेऊन 2020 त्यांना पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं. डॉक्टर गणपुले यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत. हार्मनी ऑफ हॉर्मोन्स या पुस्तकाचे सहलेखन त्यांनी देखील केलेलं आहे. चला तर विषयाला सुरुवात करूया. तर सर, विषयाला सुरुवात करतानाच सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की IVF बरेच जणांना माहिती आहे, पण IVF करण्याची गरज नेमकी कोणत्या जोडप्याला भासते? IVF करायची गरज ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जोडप्यांमध्ये भासू शकते. आता जेव्हा IVF करायचं आहे त्यावेळेला आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्याला की स्त्री बीज आणि पुरुष बीज या दोन वेगवेगळ्या घटना आहेत, किंवा स्त्री आणि पुरुष या दोघांनाही नॉर्मल असणं आवश्यक असतं. या दोघांपैकी कुठल्याही कारणामुळे किंवा अडचणींमुळे जर दिवस राहत नसतील तर अशा केसेसमध्ये आपण IVF या प्रणालीचा उपयोग करू शकतो. उदाहरणार्थ स्त्रीमध्ये जर तिच्या गर्भनलिका बंद असतील तर अशा केसेसमध्ये आपण IVFचा उपचार करून त्यांना मूल द्यायचा प्रयत्न करू शकतो. एन्डोमेट्रिओसिस नावाचा आजार असेल आणि दिवस राहत नसतील तरी सुद्धा IVFचा उपयोग होऊ शकतो. गर्भाशयाच्या पिशवीला काही अडचणी असतील आणि त्याच्यामुळे जर दिवस राहत नसतील तरी सुद्धा आपण त्यांना IVFचा उपयोग करून देऊ शकतोय. पुरुषांमध्ये बघितलं गेलं तर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या किती आहे, त्यांच्या हालचालींमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, किंवा त्यांच्या मॉर्फॉलॉजीमध्ये काही अडचण आहे का, या गोष्टी आपण बघितल्या जातात. आणि त्याच्यामध्ये कुठे काही अडचण असेल तरी देखील आपल्याला IVF या प्रणालीचा उपयोग करता येतो. आता काही वेळेला काय होतं की दोन्ही स्त्रियांमधल्या तपासण्या करून झाल्यात, पुरुषांमधल्या तपासण्या करून झाल्यात आणि दोन्ही तपासण्यांमध्ये काहीच अडचण आढळलेली नाही, पण तरी देखील त्यांना बाकीच्या ट्रीटमेंट घेऊन दिवस राहत नाहीयेत, असं जर असेल तर तरी अशा केसेसला आम्ही अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी असं म्हणतो. सो अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्याला IVF या प्रणालीचा उपयोग करून घेता येतो. दुसरी गोष्ट की स्त्रियांमध्ये जर PCOS नावाचा आजार असेल आणि त्याच्यामुळे ज्या दर महिन्याला जो स्त्रीबीज तयार व्हायला पाहिजे ते स्त्रीबीज जर तयार होत नसेल, किंवा त्याच्या बरोबर उलट बाजू की ज्याच्यामध्ये वयोमानानुसार स्त्रीबीज संख्या ही कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे दिवस राहण्याकरता वेळ कमी आहे, तर अशा वेळेला सुद्धा आपल्याला IVF या प्रणालीचा उपयोग करता येतो. कधी कधी जर स्त्रीबीज संख्या नाहीच आहे अशी परिस्थिती असेल तर त्या केसेसमध्ये आपण डोनर एग्सचा उपयोग करून IVF प्रणालीद्वारे त्यांना गर्भधारणेमध्ये मदत करू शकतो. सो अशा खूप वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला IVF या उपचार प्रणालीचा उपयोग करता येतो. आणि पूर्वी या सगळ्या जोडप्यांना ज्यांना आई आणि वडील होण्याचा किंवा पालकत्वाचा आनंद घेता येत नव्हता त्यांना या प्रणालीद्वारे पालकत्वाचा आनंद घेता येतोय. ओके, पण जर डॉक्टर IVF सपोज जर अयशस्वी झालं, जर सक्सेसफुल झालं नाही, तर त्या जोडप्यासाठी त्यांनी कोणती नेक्स्ट स्टेप घेणं गरजेचं आहे? ओके, सो आधी सगळ्यात महत्वाचं मला असं सांगावं असं वाटेल या जोडप्याला की पहिली फेरी किंवा पहिलं सायकल त्यांचं IVFचं फेल झालंय याचा अर्थ सगळ्या गोष्टी इथं बंद झाल्यात असं नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी आशा सोडायची नाहीये आणि ट्रीटमेंट पुढे घेत राहायचे. त्याच्यातनच आपल्याला दिवस राहणार आहेत आणि त्याच्यामधनच आपला आनंद जो आहे तो आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे पहिली गोष्ट करा की कृपया निराश होऊ नका आणि दिस इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. मग दुसरी गोष्ट अशी असते की का केलं होतं आपण IVF हे अगोदर आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण त्याच्यावरती अवलंबून असणार आहे की मला पुढची ट्रीटमेंट काय करायची. आता IVF जर यशस्वी व्हायला हवं असेल तर मला दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या हव्या आहेत, ते म्हणजे एक चांगल्या प्रतीचा गर्भ माझ्याकडे असायला पाहिजे मला, आणि तो गर्भ ज्या गर्भाशयामध्ये रुजणार आहे त्या गर्भाशयाचं अस्तर आणि ते गर्भाशय हे सुद्धा सुदृढ असणं आवश्यक आहे.
सो जेव्हा मी एखादं कपल जोडपं माझ्याकडे येणार आहे की ज्याला आधीच्या IVF सायकल्स प्रणालीमध्ये यशस्वी झालेली नाहीये, त्यांच्यामध्ये मी ह्या दोन गोष्टी अगोदर पाहिन. एक, गर्भाची क्वालिटी कशी होती जेव्हा तो ट्रान्सफर झालेला होता, आणि त्याच्यानंतर गर्भाशयाचं अस्तर कसं होतं ज्या ट्रान्सफर करताना. आता या दोन गोष्टींमध्ये जर कुठे काही प्रॉब्लेम असेल तर मी त्याप्रमाणे पुढं अजून त्याच्या काही तपासण्या करायच्या आहेत का हा विचार करीन, आणि त्या तपासण्या केल्यानंतर मग मी एका कन्क्ल्युजनला येईन की ओके फाईन, ह्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला वेगळ्या प्रकारे करता येतील आणि त्यामुळे मी त्यांना पुढच्या IVF सायकलला प्रेग्नन्सी देण्याचा प्रयत्न करू शकेन. कसं असतं, पहिलं सायकल जेव्हा आपण प्लॅन करतो त्यावेळेला त्यांच्या ज्या तपासण्या झालेल्या असतात त्याच्यावरती बेस्ड आपण एक प्रोटोकॉल ठरवलेला असतो, काय औषधं वापरायची आहेत, कसं पुढे जायचं आहे हे सगळं ठरवलेलं असतं. पण कधी कधी आपल्याला ते जे ठरवलेलं असतं आणि त्याला जो आपल्याला प्रतिसाद त्या पेशंटचा मिळायला हवा तसा मिळत नाही, आणि त्यामुळे कधी कधी त्याच्यामधनं IVF सायकल यशस्वी होत नाही. म्हणून ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. ओके डॉक्टर, यशस्वी IVF चक्रानंतर एकंदरीत जे कपल असतं त्यांना आर्थिक अडचणींचा सामना कशा प्रकारे करू शकतील ते? IVF ही ट्रीटमेंट प्रणाली जी आहे तीच खर्चिक आहे, याच्यात काहीच दुमत नाही. खर्च करावा लागतो ह्याच्यातही काही वाद नाहीये. आणि जेव्हा पुन्हा आपल्याला करावा लागणार असतो हा सगळा खर्च, त्यावेळेला साहजिकच त्या जोडप्याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की हे पुन्हा सगळं मी करायचं आहे का, आणि हे सगळं पुन्हा करून सुद्धा मला काही खात्री आहे का की बाबा मला दिवस राहतील किंवा राहणार नाहीयेत. सो हे प्रश्न अगदी साहजिक आहेत त्यांच्या मनामध्ये येणं. पण या जोडप्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण अगेन कुठल्या कारणाकरता आपण IVF केलेलं आहे याच्यावरती ही गोष्टी अवलंबून असतात की पुढं मला खर्च किती येणार आहे. एक उदाहरण देतो मी की समजा यंग आहे कपल आणि त्यामुळे मला मिळालेल्या गर्भांची संख्या ही चांगली आहे. उदाहरणार्थ मी एका वेळेला दोन गर्भ गर्भाशयाच्या पिशवीमध्ये ट्रान्सफर करत असतो, आणि त्याच्यापेक्षा समजा जास्त गर्भ माझ्याकडे असतील तर मी ते गोठवून ठेवणार असतो माझ्या एंडला. सो पहिल्या सायकलला समजा जर मला त्या दोन गर्भांपासून दिवस राहिलेले नाहीयेत आणि माझ्याकडे जर त्या जोडप्याचे आणखीन गर्भ शिल्लक असतील तर मी तेच गर्भ पुढच्या सायकलमध्ये वापरणार असतो, आणि त्यामुळे मला पुन्हा गर्भ तयार करायची जी कम्प्लीट प्रोसेस आहे ती प्रोसेस मला करावी लागत नाही. अशा केसमध्ये मला पूर्ण खर्च पुन्हा येत नसतो, तर त्यातला काही भागच आपल्याला खर्च येणार आहे पुढच्या सायकलला. त्याच्यामुळे असं नाहीये की एकदा सायकल अयशस्वी झालं तर मला सगळ्याच्या सगळा खर्च परत येणार आहे. अर्थात जर गर्भ माझ्याकडे शिल्लक नसतील तर तुम्हाला खर्च परत करावा लागणार असतो, परंतु त्या केसमध्ये सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतात. ज्यांच्याकडे ट्रीटमेंट आपण घेत असतो किंवा आमच्याकडे, आम्ही काय करतो की आम्ही पुढच्या सायकलला, सेकंड सायकल आहे त्याच्यामुळे आम्ही काही त्यांना कन्सेशन देण्याचा प्रयत्न करत असतो जेवढं शक्य होईल तेवढं. काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आता पुढे आलेल्या आहेत की ज्या ह्या जोडप्यांना मदत करायला तयार असतात, फायनान्स करायला तयार असतात, त्यांच्याकडनं सुद्धा ही जोडपी फायनान्स घेऊ शकतात आणि त्यांची ट्रीटमेंट पुढे चालू ठेवू शकतात. ओके डॉक्टर, जेव्हा पहिल्यांदा सक्सेस होत नाही तेव्हा नेक्स्ट टाइम नेमकी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून पुन्हा अशी वेळ येऊ नये, त्यासाठी काही आपल्या डेली रुटीनमध्ये बदल करणं किंवा डाएटमध्ये बदल करणं गरजेचं आहे का? खरं सांगू का, डेली रुटीनमध्ये खूप काही फरक करायला पाहिजे असं माझं मत नाही. कारण प्रथमतः डेली रुटीनमुळे तुम्हाला दिवस राहत नाहीयेत असं होत नाहीये. आलं लक्ष की जर पहिलं IVFचं सायकल फेल झालंय तर ते तुम्ही खूप दगदग करताय किंवा तुम्ही काहीतरी वेगळ्या गोष्टी करताय म्हणून ते फेल्युअर झालंय असं नसतं. आपण नॉर्मली दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी करत आहोत त्यांनी फार काही फरक पडत नाही. कारण एक साधं बघा की जेव्हा नॅचरली दिवस राहत असतात त्यावेळेला कुठे कळतं आपल्याला कधी दिवस राहिले. जेव्हा त्या स्त्रीची पाळी चुकते आणि ती तपासणी करते त्यावेळेला तिला कळतं, तोपर्यंत तिला कुठे माहिती असतं की आपल्याला दिवस राहिले. त्यामुळे त्या दिवसापर्यंत त्यांचं जे काही रुटीन चालू असतं ते सगळं त्या चालूच ठेवलेलं असतं त्यांनी. त्याच पद्धतीनं जेव्हा तुम्ही IVF प्रणालीद्वारे प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करताय तेव्हा सुद्धा काही खूप वेगळं करायची आवश्यकता असते अशातला भाग नाही. डाएटचा विषय काढला हा एक खूप महत्वाचा विषय आहे, कारण डाएटचा संबंध कुठंतरी त्या स्त्रीच्या वजनाशी आहे आणि वजन हा नक्की एक हिंडरन्स आहे IVF प्रणालीद्वारे सुद्धा दिवस राहण्यामध्ये. नॅचरली दिवस राहायला सुद्धा अशा स्त्रियांमध्ये अडचण येते.
त्याच पद्धतीने आयव्हीएफ मध्ये सुद्धा ती अडचण येणार असते. आणि त्याच्यामुळे आम्ही ना वी से ऑप्टिमायझेशन ऑफ हेल्थ बिफोर स्टार्टिंग आयव्हीएफ हे खूप करणं आवश्यक असतं. आणि त्यामुळे पहिल्या सायकलच्या वेळेला आपण एक ठराविक वजन कमी केलेलं आहे, परंतु ते सुद्धा नॉर्मलपेक्षा जास्त आहे असं जर असेल तर आम्ही नक्की सांगतो की पुढचं सायकल करण्या अगोदर किंवा पुढचा ट्रान्सफर करण्या अगोदर काही वेळ घ्या, वजन आपण आपलं आणखीन कमी करावं. आणि हे वजन कमी करण्यामध्ये तुमचा आहार आणि तुम्ही काय व्यायाम करताय या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होतात किंवा ठरतात. यामध्ये एक त्यांना मोटिवेशन देणं किंवा करणं गरजेचं असतं. कारण सांगणं खूप सोपं आहे की यु नो हे डाएट फॉलो करा, तो आहार फॉलो करा, हे व्यायाम करा. सो आय ऑलवेज से की जेव्हा वजन कमी करायचंय त्या स्त्रीला तर ते एकट्या त्या स्त्रीचं कर्तव्य नाहीये, तर ते पूर्ण कुटुंबाचं ते कर्तव्य आहे. कारण त्या स्त्रीला आपण सांगितले की हे खाऊ नकोस आणि समोर बसून नवरा जर ते खाणार असेल तर ऑब्विसली इट्स नॉट गोइंग टू वर्क. सो ऑल द फॅमिली मेंबर्स यांनी एकत्र येऊन तो विडा उचलला पाहिजे की येस आपल्याला वजन कमी करायचंय आणि ते वजन कमी करण्यामुळे आपल्याला आयव्हीएफच्या प्रणालीमध्ये आणखीन यशस्वीता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाएट नक्की आपण फॉलो करायला पाहिजे, व्यायाम नक्की आपण करायला पाहिजे, परंतु लाईफस्टाईलमध्ये खूप चेंजेस म्हणजे आपल्या कामामध्ये खूप काही बदल करून होणार आहे असं असं नक्की नाही. डॉक्टर, आयव्हीएफ जेव्हा सक्सेसफुल होत नाही त्यामागे थोडक्यात तुम्ही सांगितलं काय कारणं असू शकतात, पण त्याबद्दल पण आणखी एकदा सविस्तरमध्ये सांगाल आणि एकंदरीत भविष्यातील आयव्हीएफ सायकलमध्ये गर्भाची गुणवत्ता कशी आहे याची खात्री आपण कशी करू शकतो? ओके, मी मगाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणलं होतं की पहिल्यांदा मी काय बघणार आहे, तर पहिल्यांदा मी बघणार आहे की ते सायकल अयशस्वी का झालं. आणि ते बघताना मी दोन घटकांवरती जोर देणार आहे, एक म्हणजे गर्भ किती होते आणि त्याची क्वालिटी काय होती, आणि दुसरं गर्भाशयाचं अस्तर कसं तयार झालेलं होतं. सो आपण ह्या दोन्ही गोष्टींविषयी थोडं थोडं बोलूया. सो गर्भाचा विषय जेव्हा येतो त्यावेळेला गर्भाची क्वालिटी कशी आहे हे पाहायला पाहिजे आपल्याला. आता गर्भाची क्वालिटी जेव्हा आपण बघतो त्यावेळेला तो गर्भाची क्वालिटी चांगली नसेल तर ती चांगली करण्याच्या दृष्टीने आपण अजून काय करू शकतो हे पाहायला पाहिजे. उदाहरणार्थ आधी आपण एका प्रकारची औषधं वापरलेली असतील आणि एका ठराविक प्रोटोकॉलने आपण पुढे जात असू तर तो प्रोटोकॉल मला बदलता येईल, ती इंजेक्शन्स मला बदलता येतील, त्याचे डोसेस आहेत ते मला बदलता येतील, आणि ते करून मी बघणार आहे की गर्भाची माझी क्वालिटी सुधारते आहे का. आता कधी कधी असं होतं की त्या गर्भामध्ये उपजतच काहीतरी दोष असतो आणि त्याच्यामुळे तो गर्भ रुजायला हवा तो रुजत नाही. अशा वेळेला मला प्रत्येक गर्भ तपासायची सुद्धा मुभा आहे, म्हणजे तीही टेक्नॉलॉजी आता आपल्याकडे उपलब्ध आहे की आम्ही त्याच्यामध्ये काय करणार असतो की गर्भ तयार केल्यानंतर त्या गर्भामधली एक पेशी किंवा आता त्या गर्भाच्या बाहेरचं जे मीडिया असतं ते मीडिया सुद्धा आम्ही पाठवू शकतो आणि त्याच्यातनं आम्ही प्रत्येक गर्भ चेक करणार असतो. मग तो गर्भ जर नॉर्मल असेल तर आम्ही तो गर्भ ट्रान्सफर करतो आणि तो जर गर्भ नॉर्मल नसेल तर आम्ही तो ट्रान्सफर करत नाही, कारण नॉर्मल नसलेला गर्भ रुजण्याची शक्यता खूप कमी आहे. सो अशा खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण पुढे जाऊ शकतो. हे गर्भाच्या बाबतीत झालं, तसंच गर्भाशयाचं अस्तर हे सुद्धा चांगलं असणं आवश्यक आहे. समजा ते चांगलं नसेल तर ते का चांगलं नाहीये हे आपल्याला पाहायला लागतं. त्याच्यामध्ये कुठला जंतुसंसर्ग आहे का, उदाहरणार्थ टीबीचा आजार झालेला आहे का हे आपल्याला पाहायला लागतं, आणि तो झाला असेल तर त्याच्यावरती आपल्याला ट्रीटमेंट करायला हवी. पण तो जंतुसंसर्ग नाहीये आणि त्याच्याऐवजी दुसऱ्या काहीतरी कारणास्तव जर झालेला असू शकेल तर आपल्याला त्याच्यावरतीही काही इलाज हल्ली करता येतात. औषधांचे इलाज आहेत, PRP नावाची एक नवीन प्रणाली आहे त्याचा उपयोग आपण करू शकतो, स्टेमसेल थेरपी आहे, ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करून आपण ते अस्तर आणखीन चांगल्या पद्धतीने कसं होईल हे पाहू शकतो. आता कधी कधी काय होतं, गर्भाची क्वालिटी पण चांगली आहे, गर्भाशयाचा अस्तर पण चांगला आहे आणि तरी देखील तो गर्भ रुजत नाहीये, तर अशा वेळेला आम्हाला एक टेस्ट करता येते की ज्याला आम्ही एरा म्हणतो, त्याला एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲसे असं म्हणतात. म्हणजे आपण असं थोडक्यात बघूयात की तो गर्भ जेव्हा आम्ही गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडतो त्यावेळेला त्या गर्भाशयाचं दार किंवा खिडकी ही त्या गर्भासाठी उघडलेली असली पाहिजे. ती जर उघडलेली असेल तर तो गर्भ आत येणार आहे, ती बंद असेल तर तो गर्भ आत येऊ शकत नाही. आता कधी कधी आम्ही हे गृहीत धरलेलं असतं की आम्ही जेव्हा तो गर्भ सोडतोय तेव्हा ती खिडकी उघडलेली आहे, पण कधी ती खिडकी आधीच उघडलेली असते आणि बाय द टाइम मी तो गर्भ सोडलेला असतो ती बंद झालेली असते, किंवा गर्भ सोडायच्या वेळेला ती अजून उघडायची असते.
असं जर असेल तरी सुद्धा तो गर्भ रुजणार नाहीये, अशा केसेसमध्ये मला ह्या तपासणीचा उपयोग होतो. आणि ती खिडकी उघडून गेली होती का किंवा अजून उघडायचे का हे आपल्याला त्याच्यावरनं कळतं. तसं असेल तर त्याप्रमाणे मी वेळ जर बदलती माझा गर्भ सोडायची, तर ती खिडकी ज्यावेळेला उघडी असेल त्यावेळेला माझा गर्भ तिथे असेल आणि तो रुजायला मदत होऊ शकेल. सो अशा खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत, प्रकार आहेत, ज्याच्यापासनं मी त्यांना पुढच्या सायकलला ट्रीटमेंट देऊन तिचं IVFचं सायकल यशस्वी करू शकतो. सो ॲज अ सेड की दॅट्स नॉट द एंड ऑफ द रोड, त्याच्या पुढे खूप गोष्टी आहेत उपलब्ध ज्याच्यापासून त्याला आपण मदत करू शकू. ओके, आता डॉक्टर, IVF डिलिव्हरी नंतर एक्झॅक्टली कोणती काळजी घेण्याची गरज असते आणि ती डिलिव्हरी नॉर्मल असते का IVF ची डिलिव्हरी काही वेगळी असते? IVF नी राहिलेली प्रेग्नन्सी ही आपल्या नॅचरली राहिलेल्या प्रेग्नन्सीपेक्षा वेगळी असते का असा प्रश्न जर तुम्ही विचाराल तर मी त्याचं उत्तर हो, वेगळी असते असं देईन. का? कारण एक तर IVF मध्ये ना ट्विन्स किंवा मल्टिपल प्रेग्नन्सीज ज्याला आपण म्हणू असं होण्याची शक्यता जास्त आहे. आता ही शक्यता जास्त का आहे, तर अर्थातच मी जेव्हा दोन गर्भ सोडतो आहे तेव्हा ते दोन्हीच्या दोन्ही गर्भ रुजण्याची शक्यता आहे का? हो आहे. मग त्या केसमध्ये जुळ म्हणजे ट्विन्स प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता आहे का? तर हो आहे. सो नॅचरल प्रेग्नन्सीच्या तुलनेमध्ये IVFच्या प्रेग्नन्सीला ट्विन्स होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. म्हणजे ती वेगळी झाली का प्रेग्नन्सी नॉर्मलपेक्षा? झाली, कारण नॅचरल कन्सेप्शनमध्ये एवढे ट्विन्स किंवा एवढ्या जुळ्यांचं प्रमाण नाहीये. IVF प्रणालीद्वारे जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा त्याचं प्रमाण थोडस जास्त आहे. तसंच काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या IVF प्रेग्नन्सीमध्ये आम्हाला जास्त प्रमाणामध्ये आढळतात. उदाहरणार्थ तुम्ही फ्रेश ट्रान्सफर करताय का फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर करताय? तर फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर जेव्हा तुम्ही करता म्हणजे गोठवलेले गर्भ जेव्हा मी सोडत असतो तेव्हा त्या गर्भाचं वजन म्हणजे बाळाचं वजन हे थोडंसं नॉर्मलपेक्षा जास्त असण्याची शक्यता असते. ॲज अगेन्स्ट काही वेळेला बाळाची वाढ ही कमी झालेली आपल्याला दिसते. ब्लड प्रेशर वाढण्याची पॉसिबिलिटी थोडीशी IVFच्या प्रेग्नन्सीजमध्ये जास्त असते. त्याच्यामुळे नॉर्मलपेक्षा ही प्रेग्नन्सी वेगळी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याकडे वेगळ्या नजरेनेच बघायला हवं, त्याची काळजी आपल्याला त्या पद्धतीने घ्यायला हवी. पण या सगळ्या ज्या मी तुम्हाला अडचणी सांगितल्या त्या सगळ्यांवरती व्यवस्थितपणे आपल्याला ट्रीटमेंट करता येते. आणि त्याच्यामुळे शेवटी जो तुमचा प्रश्न आहे की सर नॅचरल बर्थिंगसाठी जाऊ शकते का ती, तर हो अगदी निश्चित ती नॅचरल बर्थिंगसाठी जाऊ शकते. ज्या गायनेकल ऑब्स्टेट्रिशियन आणि त्या पेशंट या दोघांनी मिळून ठरवायचं असतं हे आपल्याला की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला नॅचरल बर्थिंगला जायचं आहे का? तर अगदी जायला हरकत नाहीये. असं अजिबात नाहीये की IVF ची प्रेग्नन्सी आहे म्हणून सिझेरियन सेक्शन करायला पाहिजे असं अजिबात नाही, अशी बिलकुल नाही. त्यामुळे नॅचरल 9 महिने होऊन नॅचरल प्रेग्नन्सीसाठी नॅचरल डिलिव्हरीसाठी किंवा वजानल बर्थिंगसाठी ती जाऊ शकते का? तर हो अगदी जाऊ शकते, काहीही अडचण नाही. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की IVF बद्दल बरेच मिथ्स गैरसमज आहेत की त्यामधून केलेलं जे बेबी असतं ते कधी कधी नॉर्मल होत नाही, तर यामध्ये कितपत तथ्य आहे? IVF पासून आता पहिलं मूल IVFचं जे जन्माला आलेलं आहे जगामध्ये ते 1978 साली जन्माला आलं आणि तेव्हापासून आतापर्यंत आता कित्येक मुलं जन्माला आलेली आहेत आणि त्याचा 78 म्हणजे साधारणपणे माझ्या वयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे ती मुलगी. ल्युझी ब्राऊन तिचं नाव. तिला स्वतःला आता मुलं आहेत, नॅचरली कन्सिव्ह झालेली मुलं आहेत. सो साधारणपणे 45 वर्ष तिचं वय आपण आता धरूयात, तर तेव्हापर्यंतचा तरी फॉलोअप आपल्याकडे आता आहे. सो त्या फॉलोअप दरम्यान आपल्याला असं काही खूप वेगळं दिसलेलं नाहीये. त्याच्यामुळे IVF पासनं जन्माला आलेली मुलं ही अबनॉर्मल असण्याची शक्यता आहे किंवा असतला भाग नव्हे. नॅचरलीच अबनॉर्मॅलिटी येण्याची शक्यता आहे असते का? तर हो असते, ती नॅचरल कन्सेप्शन मध्ये पण असते. सो त्याचप्रमाणे ती IVF कन्सेप्शन मध्ये पण असणार आहे. असं होणार नाहीये की IVF कन्सेप्शन झालंय म्हणून ती झिरोला आली, असं होणार नाहीये. परंतु अचानकच त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय IVF प्रणालीमुळे असं अजिबात झालेलं नाहीये. कारण तसं असतं तर ती प्रणाली अस्तित्वातच आली नसती किंवा ती कधीतरी पुढे जाऊन बंद पडली असती. सो हे एक मिथ आहे असं आपण म्हणायला हरकत नाही की त्याच्यापासून जन्माला येणारी मुलं ही अबनॉर्मल असतात. ओके डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.
तर प्रेक्षकांना डॉक्टर चैतन्य गणपुले यांनी IVF विषयी सविस्तरमध्ये या ठिकाणी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. IVFची प्रोसिजर समजावून सांगितली, एकंदरीतच IVFची प्रोसिजर काय असते आणि त्यामध्ये कसे चान्सेस असतात सर्व काही एक्सप्लेन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा या संदर्भात अधिक माहिती हवी असेल किंवा या ट्रीटमेंट्स घ्यायचे असतील, डॉक्टरांसोबत कनेक्ट व्हायचं असेल, तर तुम्हाला स्क्रीनवरचे नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांसोबत कनेक्ट होऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.